आपण ऐकूयात खेळाचं पहिलं सत्र. तर अतिथी कक्षामध्ये उपस्थित सन्माननीय विवेकजी पाटील यांचा सन्मान केला जाईल. मी जयंत पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे विवेकजी पाटील यांचा इथे शुभ सत्कार करायचा आहे. अनेक सारे ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ आणि मान्यवर, तर जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत व्ही आय पी डाईज मध्ये, त्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि वळूया मॅचच्या दिशेनं. पहिल्या फेरीतील अंतिम लढत, एका बाजूला अनिलदादा वाळीलकर प्रतिष्ठान नागाव, स्वर्गीय अनिलदादा वाळीलकर प्रतिष्ठान नागाव, आणि विरोधात आर्यम इलेव्हन गावदेवी घेसर. टॉस जिंकला टीम घेसरनं, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि फलंदाजीसाठी नागाव संघ, नागावची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि सचिन पाटील अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. तर साथीला सुरुवात करत असताना गोलंदाज आकाश भोईर. गत वर्षापासून दोन्ही संघ अतिशय चांगले संघ आपण पाहतोय, आणि खास करून जर विशेष विचार केला तर घेसर संघ, ज्या संघानं खूप चांगला फॉर्म गत वर्षापासून दाखवलाय, तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि विरोधात तितकाच फॉर्मात असलेला फलंदाज रोहित पाटील, गत वर्षापासून खूप अर्धशतक ह्या क्षेत्र खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू, चेंडू तर चांगला होता, तितका सुरेख फटका देखील पाहायला मिळाला. मिडॉनच्या डोक्यावरून हा फटका एक्झिक्यूट केला होता. तिथे एक धाव प्राप्त केली, एका धावेनं स्वतःचं संघाचं अकाउंट रोहितनं ओपन केलंय. रोहित आणि संघ नायक सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पाटील आणि रोहित पाटील, सचिन पाटीलचा जर विचार केला तर ह्या संघाचं नेतृत्व करताना आपण सचिनला पाहतोय. तर एका बाजूला आकाश भोईरच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा घेसर संघ, आर्यम इलेव्हन गावदेवी घेसर संघ आपण पाहतोय. गोरख मांगरूळकर सारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तदनंतर सूरज असेल, आकाश असेल, असे अतिशय चांगले खेळाडू ह्या पूर्ण पूर्ण टीममध्ये पाहायला मिळतात. तरी वसिफचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे डाऊन दी बॉल. इशारा नाही आहे कोणत्याही प्रकारचा, अगदी जर विचार केला तर दोन पंच काही सल्लामसलत करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणखी ऑफिशियल पंच ह्या मॅच मध्ये उपस्थित नाहीयेत. तर निश्चित बॉडीवरती हा चेंडू होता आणि इथे एक धाव एकवटली जाईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात. दोन धावा धावपळकरती पाच षटकांचा सामना, दोन पॉवर सर्कलची षटकं आपल्याला पाहायला मिळतील. वन्स अगेन रोहित पाटील स्ट्रायकिंग एंडला, तर गोलंदाजी करताना पवेलियन एंड कडनं आकाश भोईर लेफ्ट मोर द विकेट. तर म्हणा हा चेंडू सुरेख फटका, टिपिकल स्टाईलनं मात्र रोहित पाटील मैदानाला ओलक पटवून देत असताना दमदार हिट, चेंडू सीमा पार षटकार. तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये काय दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज रोहित पाटील कडनं. मी म्हटलं होतं गत वर्षापासून खूप चांगल्या फॉर्मात, मागील तीन चार वर्ष सातत्यानं चांगलं क्रिकेट रोहित पाटीलनं टीम नागावसाठी दाखवलं. तोच रोहित पाटील या मैदानावरती देखील आपली छाप सोडताना एक दमदार षटकार त्याच्या बॅटला. यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि लगेच प्रत्युत्तर आकाश भोईरकडनं, कारण की दोन चांगल्या दर्जाचे खेळाडू एकमेकांसमोर होते. एकानं षटकार टोकला आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना आकाश भोईर देखील दाखवून देतो की दमखम माझ्यामध्ये देखील आहे. आणि त्यानंतर विकेट प्राप्त करत असताना पहिली सफलता टीम घेसरला. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. सिद्धू मैदानाच्या आतमध्ये, कारण की डाव्या हाताचा फलंदाज बाद झाला आणि लगेच डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ही रणनीती अनेक संघांची आपल्याला पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील कधी कधी अशा प्रकारचं चित्र आपण पाहतो. याचं कारण की
लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती ठेवलं जातं सातत्यानं फलंदाजी करणाऱ्या टीमकडनं, आणि त्या कारणास्तव इथे मात्र वनडाऊनसाठी सिद्धूला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलं टीम नागावकडनं. स्वर्गीय अनिलदादा वालिलकर प्रतिष्ठान संघ आपल्याला पाहायला मिळतो, नागाव संघ. दरम्यान पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील आहे. एका टप्प्यावरती चेंडू उचलण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसला, चेंडू डोक्यावरून जाईल, सीमा पार, चौकार. सिद्धू देखील खूप विस्फोटक शैलीचा फलंदाज आहे आणि येत्याक्षणी त्यानं चौकार ढोकलाय. धावसंख्या मात्र वेगानं पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल. धावसंख्या 12 धावा धबळकाभर. षडक क्रमांक पॉवर सर्कलचं पहिलं मार्गस्थ आहे. दरम्यान यावेळेस अपील केली जाते, मात्र अपील खारीच केली आहे आणि लेगबायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव इथे जोडली जाईल संघाच्या खात्यामध्ये. 13 याकडेवरती एका षटकाच्या सांगतेनंतर आपल्याला फलंदाजी करणारा नागाव संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये होतं, याचं कारण की गोलंदाजावरती आक्षेप. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बरेचसे जे गोलंदाज आहेत ज्यांच्या गोलंदाजी शैलीवरती आक्षेप नोंदवला जातो आणि त्या कारणास्तव तिसऱ्या पंतांची मागणी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीमध्ये होईल आता परिवर्तन. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सुजळ आपल्याला पाहायला मिळेल. नवोदित चेहरा आहे मिमणेंना टीम घिसरकडनं, कारण की जर आपण विचार केला गतवर्षाचा तर घिसर संघाकडनं आपण सूरजला पाहायचो, आकाशला पाहायचो, तदनंतर गोरखला देखील पाहायचो, असे गोलंदाज आपण पाहायचो. मात्र आता सुजल ह्या गोलंदाजची वर्णी लागली आहे. त्याला प्रमोट करत असताना दुसरं षडक त्याच्या खांद्यावरती सोपवलं गेलं आहे आणि त्याच्यासमोर आव्हान असेल ते म्हणजेच फलंदाज सिद्धू आणि सचिन पाटील संघनायक. एकमात्र फलंदाज रोहित पाटील बाद झाला, ज्यानं एक दमदार षटकार दाखवला होता, मात्र जास्त काळ खेळी तो मैदानाच्या आतमध्ये करू शकला नाही. फटका तर चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड केलं जाईल, पुरेसा अवधी होता, एक धाव या ठिकाणी मात्र एकवटली जाईल. चांगलं क्रिकेट, खराब चेंडूंवरती चौकार षटकार देखील आपण पाहिलाय, तर कधी सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जातं. टेम्परमेंट कंट्रोल पाहायला मिळतं इनिंगमध्ये, कारण की माहीत आहे दोन्ही फलंदाजांना 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये भागीदारी खूप महत्त्वाची असेल, कारण की जर आपल्या एकत्रित विकेट जर आपल्या बाद झाल्या तर मात्र निर्धारित काही जे चेंडू शेष राहतील अंतिम टप्प्यामध्ये जे तळागाळातील फलंदाज असतील त्यांना फलंदाजी करणं थोडंसं कठीण जाईल. ते पाहत असताना इथे मात्र चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सुजल राईट मोर द विकेटनं पंतांना पार करून फुल लेनचा हा चेंडू फटका देखील अतिशय चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, त्या क्षेत्रामध्ये मिस फील्ड पाहायला मिळाली आणि चेंडू निघून जाईल तो सीमा पार, खणखणी तसा चौकार फलंदाज सचिन पाटीलच्या बॅटमधनं. आज डीजे मास्टरचं देखील आपण कौतुक करूया, कारण की गुरुवारचा दिवस आणि सातत्यानं साईबाबांचं संगीत आपण ऐकतो. आणि सोनारपाडाचा जर विचार केला तर अनेक साई भक्त ह्या गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त बाहेरचा हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय, आणखीन एक धाव इथे जोडली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर आमच्या समवेत सातत्यानं गुणलेखनाचं कार्य करत असताना आमचे स्वानन आहेत, तर इथे एक धाव जोडली जाईल. धावसंख्या धावपळकावर 19 धावा. दुसरं षडक प्रगतीपथावर आहे. 5 षटकामध्ये इथे जरूर अपेक्षा असेल टीम नागावला 60 धावसंख्येची कमीत कमी. घेसर संघ एक बळवान संघ आहे, त्या संघासमोर धावा महत्त्वाच्या ठरतील. आणि इथे मात्र सुरेख फटका, अगदी आपल्या मनगटातील ताकद त्या ठिकाणी दाखवली ती सचिननं. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ताकदीच्या जोरावरती मात्र चेंडू खेळून काढलाय तो सरळ आमच्या अगदी गोलंदाजच्या डाव्या बाजूला स्क्रीनच्या समोर. त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर सेफ झोन म्हटलं जात आहे,
कारण की गोलंदाजच्या अगदी डाव्या उजव्या बाजूला व्ही सेप मध्ये जिथे आपण फटके पाहतो आणि क्रिकेट मध्ये सेफ झोन आणि अगदी क्रिकेटिंग शॉट ज्या क्षेत्रामध्ये खेळले जातात, इथे मात्र आडव्या बॅटनं चेंडू खेळायचा होता, चेंडूमध्ये उसली होती आणि त्या उसलीनं मात्र इथे बीट होत आहेत सचिन सावकारनंतरचा हा डॉट बॉल, धावसंख्या 23 आकड्यावरती स्थिर। षटकातील आता शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील। गोलंदाज सुजल, सुरेख चेंडू होता, हलके हाताने ड्राइव देखील पाहायला मिळतोय, चेंडू मिड ऑन मधून डीप मध्ये एकच धाव त्या ठिकाणी देखील प्राप्त होईल। चांगलं क्रिकेट, दोघांना देखील माहित आहे या खेळपट्टीवरती जर आपण टिकून शांत डोक्यानं खेळी केली तर मात्र एक चांगलं टोटल आपल्या संघासाठी उभारू शकतो यात शंका नाही आहे। आणि त्याच रीतीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जी रणनीती मिमाने पत्करली गेली आहे टीम नागावकडनं, आतापर्यंत संघासाठी खूप चांगली रणनीती म्हणावी लागेल। 24 धावा धबळगावरती पाहायला मिळतात, शेवटचा चेंडू असेल। नेक्स्ट मॅच काटई आणि विरोधात उसरगर, उसरगरचे संघनायक कधीपासून ह्या ठिकाणी उपस्थित आहेत, मंचावरून ह्या ठिकाणी खेळ पाहिला जातो प्रत्येक संघाचा विशाल म्हात्रे यांच्या मार्फत। मात्र त्यांच्यासमोर आता आव्हान असेल ते जे दुर्गा माता काटईचं। काटईनं आजच्या दिवसामध्ये उच्चांक नोंदवला ह्या स्पर्धेचा, कारण की तब्बल पहिल्याच सत्रामध्ये आजच्या दिवसामध्ये 65 धावा उभारल्या होत्या आणि त्या धावसंख्येचा बचाव देखील केला होता। आणि आता त्यांच्यासमोर तितकाच ताकदवर उसरगर संघ असेल, म्हणजे दोन संघांमध्ये अतिशय चांगली लढत दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। षटक झाले समाप्त, दोन षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 26 धावा, म्हणजे प्रति षटकाचा जर आपण गोलंदाजी विश्लेषण पाहिला किंवा अस्किंग रनरेट जर आपण पाहिलं तर 13.0 अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्यात जर सरासरीनं धावा बनवल्या तर निश्चित 60+ जवळजवळ आपल्याला 65 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील आणि निश्चित ती धावा त्या धावसंख्येची अपेक्षा ही बालगली जाईल नागावकडनं, कारण की नागाव संघाची फलंदाजी ही खूप दमदार आहे। सातत्यानं अनेक स्पर्धेंमध्ये आपण पाहिलं टीम नागावला खेळताना फलंदाजीसाठी खूप माहिर मानला जाणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। सूरज म्हात्रे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, एक जादुई गोलंदाज ह्या गेसर टीमचा विचार केला तर ट्रम्प कार्ड म्हणून ह्या खेळाडूची ओळख आहे। फलंदाजी गोलंदाजी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अतिशय चांगलं कार्य आपण सूरजचं पाहिलं, तो सूरज म्हात्रे फिरकीचा जादुई गोलंदाज आणि त्या गोलंदाजावरती देखील आक्षेप आपण पाहतोय। आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आता वन्स अगेन रितेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, छोट्या निकनेम त्यांची ओळख आहे ती आणि आज मात्र त्यांना मेहनत करावी लागते ह्या दुपारच्या उन्हामध्ये। गोलंदाज सूरज लेफ्ट आर्म ओवर द विकेटनं पंचांच्या उजव्या बाजूनं डाव्या हाताने गोलंदाजी करताना आपण सूरजला पाहू शकाल। 2 षटकापर्यंत 26 धावा धावपळकावर पाहायला मिळतात, चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती म्हणजेच नागाव टीमकडनं। दरम्यान इथे मात्र डॉट बॉल, पहिला चेंडू लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। डाव्या हाताच्या गोलंदाजांचा जर विचार केला तर सातत्यानं एक नॅचरल कोन त्यांच्या माध्यमातून क्रिएट केला जातो आणि तशा प्रकारची गोलंदाजी सूरजकडनं देखील पाहायला मिळते। इथे देखील त्याच प्रकारचा चेंडू लेंथ थोडीशी पुढे आता पाहायला मिळाली, म्हणजे ही विविधता सूरजनं अनेक मैदानावरती दाखवली आहे आणि तीच विविधता आपल्याला ह्या मैदानावरती देखील पाहायला मिळेल। पहिला चेंडू गुड लेंथला होता, त्यानंतर दुसरा चेंडू त्याहून थोडासा पुढे पिच करण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूमध्ये टर्न आहे, चेंडू पडल्यानंतर ऑफसाईडच्या दिशेला निघताना आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक प्रकारचा काहीसा चेंडू। आता मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टांग्स चेंज केलं होतं आणि हा चेंडू खेळताना देखील अपयश येतंय सचिनला, 3 चेंडू सलग डॉट। आणि जे वैशिष्ट्य मी नमूद केलं होतं, ज्या खेळाडूचं नाव उल्लेख केलं होतं, तो सूरज इथे पुन्हा एकदा इम्प्रेस करताना स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये क्षेत्रक्षण तर चांगलं झालं, संधी आली होती, हाफ ऑफ चान्स म्हणू शकतो, कारण की स्वतःचा बॅलन्स राखून झेल पकडणं, मात्र वेगवान गोलंदाजाला कठीण असतं बॅलन्स राखणं, फिरकी गोलंदाज आहेत सूरज, चान्स होता मात्र तो चान्स मिस झाला, तिथे धाव एकीकडच होत नाही, 4 चेंडू डॉट फेकलेत, काय गोलंदाजी होते। आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता, बीट केला, अगदी चक्रावून सोडलंय फलंदाज सचिन पाटीलला, जागच्या जागी उभा आहे सचिन पाटील, फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न देखील होतोय, मात्र गोलंदाज इतका हुशार आहे की जसा फलंदाज चेलकदमी करतो तसा मात्र तो पिचिंग ज्या ठिकाणी करतोय त्यामध्ये परिवर्तन दाखवतोय, म्हणजे लेंथमध्ये त्यानं
वेरिएशन दाखवलं, एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना परतावं लागेल सचिनला आणि या षटकामध्ये आली ती फक्त एक धाव. दोन षटकात तब्बल 26 आल्या होत्या आणि हे षटक राहिलं टीम घेसरच्या बाजूनं, कारण की इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल असं वाटलं होतं, निर्धाव षटक येईल की काय, मात्र अंतिम चेंडूवरती एक धाव आलं आणि तीन षटकांची झाली सांगता. तीन षटकानंतर धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 27 धावा. चला रोहित यायचा आहे पण टॉससाठी. दुर्गामाता काटई आणि विरोधात विशाल म्हात्रे यांचा VCC उसारगर संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीला जसा प्रारंभ होईल तसा मात्र ह्या दोन संघांमध्ये आपल्याला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सध्या स्थितीला काय गोलंदाजी झाली सूरज म्हात्रेकडनं, नावाला साजेसा खेळ ह्या मैदानावरती देखील सूरजनं केला. आर्यम 11 गावदेवी घेसर संघ आपण पाहतोय आणि कमबॅक काय असतं हे सूरजनं दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज राकेश पाटील मैदानात दाखल झालाय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्यानं ख्याती मिळवली आहे मागील 5 ते 6 वर्ष सातत्यानं टीम नागावसाठी, नागावचा तारणार म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडासा खराब खेळ आपण सचिन म्हात्रे संघ नायकाकडनं पाहिला जो नेतृत्व करते ह्या टीमचं, मात्र सुरुवातीला लीड करत असताना पहिल्या षटकात दोन षटकापर्यंत चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र तिसऱ्या षटकामध्ये खूप चेंडू मिस झाले. तब्बल 5 चेंडू डॉट खेळून काढले आणि अंतिम चेंडूवरती फक्त एक धाव तिथे प्राप्त आणि ते मात्र आता गोलंदाजीमध्ये 4थ्या षटकासाठी गोलंदाज गोरख मांगुरुळकर. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज, याचं कारण की सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा आपण कदाचित सूरज म्हात्रेला पाहू शकाल या कारणास्तव मात्र 4थ्या षटकात 4था गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी गावदेव घेसरचा विचार केला तर प्रत्येक वेळी वेगवेगळी रणनीती आपण पाहतो, कधी गोरख तर कधी आकाश दोन षटकं फेकताना आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एखाद्या खेळाडूचा एखादा दिवस असतो, त्या प्रकारे त्या गेम प्लॅननं जाण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करत असतो. मैदानाच्या आतमध्ये सिद्धू आणि राकेश ही जोडी. दरम्यान शॉर्टपिच चेंडू फुल केलाय, सक्सेसफुल फटका, ताकद देखील होती, टायमिंग देखील होतं चेंडूला फेकून देत असताना सिद्धू पाटीलकडनं हा दमदार षटकार. करा आणखी एकमेव हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या बॅटमधनं हा दमदार षटकार आलाय. ताकद आहे या फलंदाजामध्ये आणि ती ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना हॉलिंडर्स आपण जा मंडपाच्या वरती चेंडू आहे तर त्या ठिकाणी प्रेक्षक असतील तर बघा जरा षटकार पाहायला मिळाला. एक तडाखेबंद षटकार या ठिकाणी फलंदाज सिद्धूच्या बॅटमधनं ह्या षटकारच्या सहाय्यानं धावसंख्या धावपळकर 33 धावा. आवश्यकता होती कारण की बरेचसे चेंडू डॉट आल्यानंतर आता मोठे फटके नितांत गरजेचे आहेत टीम नागावसाठी आणि ती गरज शमवण्याचे निश्चित कार्य ह्या दोन फलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळेल, कारण की दोघांमध्ये ताकद आहे, दोघांमध्ये क्षमता आहे, अनेक मैदानं गाजवलीत ह्या दोन फलंदाजांनी. ते दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि हल्ला आपल्याला गोरखवरती पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती गोरखचं स्वागत झालं षटकारण. वन्स अगेन प्रयत्न केला, आता मात्र फटका फासला, डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज आणि कॉटन बोल्टची संधी आणि ती संधी साधली आहे षटकारानंतर फलंदाजाला बाद केलं जात आहे ते गोलंदाज गोरख मांगुरुळकरच्या माध्यमातून डीजे. नवीन फलंदाज प्रितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं टीम नागावकडनं.
दोन तीन वर्ष सातत्यानं चांगली कारकिर्द प्रितेशशी देखील पाहिली आहे. आणि ज्यावेळेस बी पॉलच्या माध्यमातून नागाव संघ खेळत असतो त्या त्यावेळेस कदाचित हा खेळाडू आपण सलामीसाठी पाहतो, मात्र आज त्याच्यावरती देखील तितकीच जिम्मेदारी आहे. पाचव्या क्रमांकावरती आपल्याला हा फलंदाज पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षणामध्ये सजावट करत असताना आकाश भोईरला आपण पाहतो, त्याला देखील माहीत आहे की विकेट प्राप्त केल्यानंतर जो दबाव असतो संघावरती तो दबाव कायम राखण्याचा प्रयत्न आता टीम घेसर करण्याचा प्रयत्न करेल. षटकानंतर विकेट प्राप्त केलाय गोलंदाज गोरखनं, कारण की एका षटकानंतर अनेक गोलंदाज दडपणाखाली जाताना आपण पाहतोय, मात्र गोरख जो अनेक मैदानावरती खेळ दाखवणारा खेळाडू आहे त्याला देखील माहित आहे की कमबॅक कसं करायचं आणि ते त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. वर्ध विकेटचा हा चेंडू प्रहार तर केलाय डीपमध्ये, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, एक धाव त्या ठिकाणी एकवटली जाईल. एका धावेनं संघ जाऊन पोहोचेल तो 34 आकड्यावरती. चौथं षडक प्रगतीपथावर आहेत, 34 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. तीन फलंदाज आतापर्यंत आघाडीचे बाद झालेत, तरी देखील दोन महत्वपूर्ण फलंदाज मैदानात पाहायला मिळत आहेत. म्हणजे किती स्ट्रॉंग आहे याचा अनुमान आपण लावू शकता. फटका चांगला आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, पायाच्या सहाय्यानं चेंडूला रोखलाय. लॉंग लेग च्या क्षेत्रामध्ये हा चेंडू आला होता, तब्बल शॉर्ट फायनली तर क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करत गेला होता चेंडूचा, मात्र चेंडू खूप वेगानं पुढे निघून गेला होता आणि तब्बल स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडूला रोखला. तोपर्यंत तब्बल मिळाले त्या दोन धावा. षटकातील अजून दोन चेंडू शेष आहेत, धावसंख्या 36 पाहायला मिळते. सुरुवात ज्या वेगानं झाली होती असं वाटलं होतं 60+ धावा पाहायला मिळतील, मात्र त्यानंतर कुठे का होईना अंकुश लावण्याचं कार्य आपल्याला पाहायला मिळालं. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र खूपच लांब पल्ल्याचा षटकार पाहायला मिळतो. फलंदाज राकेशच्या बॅटमधनं आपल्या मनगटी ताकदीचं प्रदर्शन करत असताना मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील. कारण की अंतिम काहीसे चेंडू शेष आहेत आणि शेवट महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. गोरखचा हा पुढील चेंडू, पुन्हा एकदा प्रहार केलाय, पुन्हा ताकद पाहायला मिळाली, नजाकत देखील होती आणि विरकावून दिला चेंडूला मिड विकेट पार. हा उत्तुंग षटकार फलंदाज राकेशकडनं. एकवीस धावा कुठून काढल्या, म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये जी फक्त एक आली होती तिच्या धावसंख्येची जणू काही भरपाई केली या चौथ्या षटकामध्ये. हे क्रिकेट आहे आणि ही क्रिकेटमधील अनिश्चितता आहे. कधी गोलंदाजी करणारा गोलंदाज हवी होतो तर कधी फलंदाज, हे द्वंद्व आणि ही अनिश्चितता पाहण्यासाठी प्रेक्षक खऱ्या अर्थानं मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळतात आणि ते द्वंद्व ते बॅटल आपल्याला मैदानात पाहायला मिळालं. सूरजनं फक्त एक खर्च केली होती, त्यानंतर निश्चित हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. गोरखवरती 21 धावा त्या षटकामध्ये कुठून काढल्या, म्हणजे कुठे का होईना तिसऱ्या षटकाची भरपाई चौथ्या षटकात काढून भर काढली ती म्हणजेच फलंदाज राकेशनं. सलग दोन षटकार ठोकले आणि आता पुन्हा सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या अगोदरच्या षटकामध्ये फक्त एक खर्च केली त्या कारणास्तव सूरजवरती पुन्हा विश्वास आपल्याला घेसर टीमचा पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या तब्बल पाहायला मिळाली ती 48 धावा. चार षटकामध्ये आता मात्र ज्या वेगानं धावा गरजेच्या होत्या त्या वेगानं धावा इथे मात्र अंकित केल्यात. 48 धावा, 12 सरासरीनं धावा मात्र एकवटल्या गेल्यात. शेवटचे 6 बॉल आणि आता स्ट्रायकिंग एंडला प्रितेश पाहायला मिळतोय. प्रितेशनं देखील शांत डोक्यानं खेळ करणं गरजेचं असेल, कारण की राकेश एका बाजूला चांगल्या लयमध्ये आहे, त्याला संधी द्यायची का आपण आक्रमण करायचं, मात्र इथं प्रितेश देखील दाखवतो की माझ्यामध्ये देखील दमखम आहे आणि त्याच्या बॅटमधनं हा पहिला तडाखा पाहायला मिळाला. चेंडू जाईल सीमापार, उत्तुंगाचा षटकार.
षटकार अर्धशतक सांघिक पूर्ण टीम नागाव च तब्बल धावा धापल करती पाहायला मिळतात त्या 54-54 धावा पहिल्या चेंडू वरती षटकार हे क्रिकेट आहे। मागील सहा चेंडू मध्ये फक्त एक आणि आता एकाच चेंडू वरती सहा हे क्रिकेट आहे। जसं आपण म्हणतो चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे तसं क्रिकेट। इथे मात्र चांगला फटका षटकारानंतर सिंगलला देखील प्राधान्य दुसऱ्या धावेसाठी पलटले थोडीशी मिसफील्ड झाली आणि दोन धावा तिथे मात्र पूर्ण केल्यात। टेम्परमेंट देखील आपल्याला प्रितेशचा पाहायला मिळतो त्याला माहिती प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार येणार नाही समोर गोलंदाज देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे। खराब चेंडूंवरती मोठा प्रहार तर चांगल्या चेंडूला सन्मान हे क्रिकेटचं तंत्र मंत्र आपण पाहतोय आणि ते जोपासलं जातंय प्रितेशकडनं। ते दोन चेंडूवरती आठ धावा एकवटल्या आणि आपल्या संघाला मात्र सुस्थितीमध्ये नेण्याचं कार्य करत असताना मैदानाच्या आत प्रितेशला आपण पाहतोय। प्रितेश पाटील आणि राकेश पाटील आपल्या संघाची नौका पार करताना मैदानाच्या आतमध्ये प्रहार तर केलाय। ह्यावेळेस देखील चांगला फटका एका टप्प्यावरती चेंडूला रोखलं जाईल तिथे मिळेल ती सिंगल। लॉंग ऑन होतं आणि अगदी वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडू आला होता तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला तोपर्यंत एक धाव निश्चित दोघांनी पूर्ण केली गेली। प्रत्येक चेंडूवरती धाव ही खूप महत्वाची बाब असेल ती म्हणजेच स्वर्गीय अनिलदादा वालकर प्रतिष्ठान टीमसाठी। नागाव संघ ज्या संघाचे पुरस्कर्ते निश्चित आपल्याला पाहायला मिळतात आणि जो संघ स्वर्गीय अनिलदादा वालकर प्रतिष्ठान ह्या नावानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र फलंदाज बाद बॅटची कडा आणि कॉट बॅनच्या माध्यमातून मोठा धक्का परतावा लागेल राकेश पाटीलला ज्या राकेशनं सलग दोन षटकार ठोकले होते आणि त्याला बाद करण्यात यश प्राप्त झालंय सूरजला। चौथा गडी बाद झाला आणि सहाव्या क्रमांकावरती विशाल तर दोन नवोदित फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतील कारण की आघाडीचे चार जे प्रमुख फलंदाज होते ते बाद झालेत आणि शेवटचे काही चेंडू शेष या ठिकाणी दोन चेंडू शेष आहेत आणि फायटिंग टोटल धावपळकावरती पाहायला मिळते। शेवटच्या दोन चेंडूंवरती जर एखादा मोठा फटका आला तर एक मोठं टोटल निश्चित आपण पाहू शकतो ह्या खिलपट्टीवर। नेक्स्ट मॅच चला काटे संघ आपण यायचा आहे या राज्य आपण असाल तर टॉससाठी या म्हण की दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल तर आपण टॉससाठी लवकर या। प्रहार तर केलाय फटका फासलाय चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज धावून आलेत लाज ऑफ जेल काय कॅच पकडली आहे चेंडूवरती नजर होती म्हण की चेंडू रिलीज केल्यानंतर स्वतःचा बॅलन्स राखला आणि त्यानंतर चेंडूवरती नजर रोखत त्यांनी दौड लावली होती अगदी मिमनींना या ठिकाणी अपोजिट त्यांना धावायचं होतं कारण की झेल हा त्यांच्यासाठी थोडासा कठीण होता उलटा होता आणि तरी देखील तो झेल या ठिकाणी पूर्ण केलाय। फलंदाज रुपेश पाटील शेवटचा चेंडू एक षटकार ह्या षटकात आला होता पहिल्याच चेंडूवरती मात्र त्यानंतर पुन्हा एकदा सूरजची जादू आपल्याला पाहायला मिळाली कारण की फिरकीचा अस्त्र सातत्यानं त्याच्या माध्यमातून बाहेर आपल्याला येताना पाहायला मिळतं। धावसंख्या 57 शेवटचा चेंडू कसा असेल याच्यावरती मानसिक बळ हे गणलं जातं कारण की इथे जर विकेट आला तर मात्र ऊर्जा किंवा उत्साह टीम घेसरकडनं पाहायला मिळेल तर इथे एखादा मोठा फटका आला तर मात्र मोमेंटम घेऊन मैदानाच्या आतमध्ये नागाव संघ उतरू शकतो आणि तो मोमेंटम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। रुपेशनं एकदा क्षणी षटकार टोकलाय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 63 या आकड्यावरती आणि 64 धावसंख्येचं आता मात्र आव्हानात्मक टार्गेट असेल ते म्हणजेच RM11 गावदेवी घेसर समोर। पाच षटकांची ही मॅच आपण पाहतो पहिलं सत्र खेळाचं समाप्त झालंय आणि बनवल्यात त्या 64 धावसंख्येचा आता आव्हानात्मक टार्गेट मात्र ते टार्गेट पूर्ण केलं जाईल की नाही खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण निश्चितच पाहणार आहोत। तुर्तास मी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो की जय दुर्गा माता काटे संघ आपण टॉससाठी या जर विलंब केला तर मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं कारण की एका बाजूला
उत्सारगर संघ आणि त्यांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत। तर टॉस साठी काटाई संघ आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे। जवळ मॅचच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेने ज्या ठिकाणी आमचे मित्र करण काळन आहेत त्यांच्या शुभवाणीतन खेळाचा आपण दुसरं सत्र ऐकू। मॅच खूप चांगली रंगली आहे शंका नाही, कारण की दोन ताकतवर संघ आहेत, एकमेकांसमोर कित्येकदा खेळले गेलेले हे संघ आणि तब्बल लक्ष देखील खूप मोठं उभारलंय। 64 लक्ष छोटं नाहीये, मोठं नाहीये, आव्हानात्मक आहे, मात्र हे लक्ष पार होईल या लक्षाचा बचाव होईल खेळाच्या दुसऱ्या सत्रात। वळूया आपण करण काळनेंच्या दिशेनं। थँक्यू, धन्यवाद साईदादा पाटील यांचा आवाज आपण या अगोदर ऐकला। आर आर मेमोरियल ट्रॉफी 2022 अंतिम दिवस सेकंड राऊंड मधील फर्स्ट मॅच जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटी वर्सेस VCC उत्सर्गर। कॅप्टन उपस्थित आहेत, व्यासपीठावरती उपस्थित श्रीमान नंदीवजी संते साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल। तर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटीचा कॅप्टनने टॉस जिंकला। अजय पाटील यांना आपण आज या स्पर्धेमध्ये कॅप्टनच्या भूमिकेमध्ये बघत आहात। डिसिजन काय अजय दादा? फिल्डिंग नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल काटी वर्सेस उत्सरगर मध्ये। वेळात मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईल। स्वर्गीय अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठान नागाव वर्सेस RM11 गावदेवी घेसर मध्ये 63 उभारल्यानंतर सेकंड इनिंगला सुरुवात, ज्यामध्ये नागाव समोर लक्ष आहे ते 64। आमचे परम मित्र सोनारपाड्याचा आवाज आपण निश्चितपणे या मैदानावरती बराच वेळा ऐकला असेल आणि स्मरण आज पुन्हा एकदा या स्पर्धे दरम्यान येत आहे, त्यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत। पुढच्या काही सामन्यांमध्ये निश्चितपणे ते कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील। मॅचला सुरुवात, पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ओ नयनचा हा चेंडू, अंपायरचा नो बॉलचा इशारा आला। वाय ओव्हर स्टेप कॉल दिला नव्हता, यस या चुका मागात पडतील। इथे आपण लगेचच बघितलं अंपायर्सकडून नो बॉल, फ्री हिट, थर्ड अंपायर ओके। गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय। तिसरे पंच, चला करण ठाकूर आपण लवकरात लवकर जा। नयनला आपण बघत आहोत, पहिल्या षटकामध्ये पहिला हा नो बॉल आला ज्यावरती एका धाव्याने खातं उघडलेलं आहे। आज घेसरचे बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दक्षित पाहायला मिळेल, योगेश आशिष नाही आज, अष्टपैलू आहेत,
टॉप ऑर्डर मध्ये नेहमीच त्यांना तुम्ही बॅटिंग करत असताना बघितलं असेल, मात्र एक्झाम त्यामुळे ते अनुपस्थित आहेत. चांगला फटका, एक्स्ट्रा कवर ड्राइव, डीप मधून चेंडू चालला वेगाने सीमारेषा पार, चौकार. पहिला नो बॉल होता तो जरूर डॉट आला, मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चारने डावफलक पाच वरती. नयन इनसाइड आउट, एक्स्ट्रा कवर मध्ये पुन्हा थोडा वाइड ऑफ लॉंग ऑफच्या दरम्यान हा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचला, गुड फिल्डिंग, उचलून फेक जरूर करण्यात आलेले, मात्र वेळ मिळालाय दोन्ही फलंदाजांना, दोन धावा पूर्ण करतात आणि धावफलक जाऊन पोहोचलेले पुढे ते सात या आकड्यावरती. नागावचे पुरस्कर्ते आदरणीय जीवन शेठ वालिलकर 14 गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी पुरस्कृत केलेला संघ स्वर्गीय अनिलदादा वालिलकर प्रतिष्ठान या नावाने आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. ड्राइव करण्यात आला हो राकेशने, खूप सुंदर क्षेत्ररक्षण जरूर केलं, मात्र फेक करता आली नाही कारण थोडा वेळ घेतला. डाव्या हातामध्ये चेंडूला कलेक्ट केलं होतं, त्याला उजव्या हातामध्ये ट्रान्सफर केलं, थ्रो करत्या वेळी थोडा थांबला तो, मागे बॅकअप जरूर होतं मात्र थ्रो का केला नाही कारण फलंदाज कदाचित पोहोचला असावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, हवेमध्ये तो होता चेंडू, हवेमध्ये डाव्या हातामध्ये जरूर त्याने चेंडूला अगोदर कॅच केलं, त्यानंतर उजव्या हातामध्ये ट्रान्सफर केलं, नेम जरूर धरला होता मात्र चेंडू फेकला नाही. नवसंख्या 8 प्रगतीपथावर पहिलं षटक, 3 चेंडू अजूनही पॉवर प्लेचा पहिल्या षटकामधले शिल्लक. स्ट्राईक असेल आदेशकडे, लॉंग ऑन डीप मध्ये आणि त्यासोबत मिड विकेट. बॅट फिरली आहे हवेमध्ये, चेंडू मिस टाइम, एक्स्ट्रा कवर पुढे, सिद्धूचा कॉल, कॅच पकडली, 8 वरती पहिला धक्का, आरएम 11 जीसीसी केसरला. नावा पाहायला मिळतात त्या 8 आकड्यावरती, यात पहिली विकेट पडते. नयन ने बाद केला आदेशला, पहिला चेंडू होता सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॅट फिरली जेव्हा चेंडूचा संपर्क झाला होता बॅट सोबत, हँडल मधून ती थोडी फिरली त्यामुळे एलिव्हेशन कमी होतं, जास्त वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. एक्स्ट्रा कव्हर कडून पुढे येत असताना सिद्धूने कॉल दिला कॅच पकडणार आणि त्याने कॅच पकडली, पहिला धक्का. स्पीड अप प्लीज, चला मग पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, वेळ जास्त चालला, 21 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे अजूनही आहे. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आला येतो या संघाचा सिनियर बॅट्समन, आज लवकर यावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती तुम्हाला पाहायला मिळतोय तो मनोज भोईर. स्ट्राइकिंग एंडला ते तुम्हाला पाहायला मिळतात. नयन राईट आर्म राउंड द विकेट, हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, मागे चेंडू विकेट किपर कडून अगोदर निसटला आहे, मात्र ते कव्हर करतात. पुन्हा संधी तर नव्हती धाव घेण्याची, डॉट बॉल आपण बघत आहोत. धावसंख्या 8 वरती, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ऑन द टोस कट करण्याचा प्रयत्न होता, दोन्ही पाय हवेमध्ये होते आणि हवेमध्ये असलेल्याच बाउन्सरला शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड गलीमध्ये त्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. फुलटॉस आहे, ड्राइव करण्यात आला, एक्स्ट्रा कव्हर तैनात आहे, डायरेक्ट हिट मिस झालंय की झालंय बघूयात आपण. अंपायरचा काय इशारा येईल, इथे कोणता इशारा नाहीये म्हणजे फलंदाज आहेत ते सेफ. षटक पहिलं संपन्न, धावसंख्या गडी बाद, आरएम 11 जीसीसी घेसरची आपण बघत आहोत. 3-9 या आकड्यावरती आणि इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 55 धावसंख्येची गरज, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक. रिप्लेमध्ये तुम्ही बघत आहात, फुलर लेंथ होता, बॅटचा चेहरा उघडला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात होता सिद्धू, त्याच्याकडे हा चेंडू गेला, तिथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. कदाचित डायरेक्ट हिट जर झालं असतं तर एक्झॅक्ट काय घडलं ते तर समजलं नाही अंपायर्सकडून. तड अंपायरकडे रेफर करण्यात आला डिसिजन. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, येस बघूयात आपण
एक्झॅक्टली काय घडलंय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ऋषिकेश देसाई यांना आपण बघत आहोत. चेंडू असताना लागला की गोलंदाजाचा बॉडीचा स्पर्श झाला, बेल जरूर पडली होती मात्र ते निश्चितपणे या ठिकाणी बघण्यात येईल. 64 चं टार्गेट आपण बघत आहोत नागा वर्सेस घेसर. क्रुशियल आहे डिसिजन, त्यामुळे वेळ निश्चितपणे घेतला जातो. एक्झॅक्ट बेल्स पडली मात्र ती चेंडू लागून पडली आहे, काय पडली आपण बघणार आहोत. स्क्रीनवरती तुम्ही दोन्ही खेळाडूंना बघत आहात. या सिरीज आउट, फलंदाज बाद झालेला आहे, रन आउट होतोय तो. मनोज भोईर या ठिकाणी बाद होतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल रिटर्न असेल नागाव संघ पुन्हा डबामध्ये रिव्ह्यू घेऊ शकतो. टेक्नॉलॉजी आहे त्याचा फायदा करणं गरजेचंच आहे आणि चांगल्या पद्धतीनं रिव्ह्यूचा वापर करण्यात आला कॅप्टन कडून नागावच्या आणि तो सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळाला. बघा तुम्हाला पाहायला मिळेल चेंडू हिट झाला यस्टंदा आणि बॅट ड्रॅग जरूर झाली नव्हती पॉपिंग क्रीजमध्ये अगोदर आणि त्यामुळे आता मनोज भोईर बाद होत आहेत. 9 वरती नव्हे तर 8च वरती दुसरी विकेट पडते ती आरएम 11 जीसीसी गेसरला दुसरा धक्का. आपल्याला आघाडीला पाहायला मिळतो आज मात्र चौथ्या क्रमांकावरती आलाय. फुलटॉस आहे, पॉलस बॅक ड्राव आहे, मिड ऑफ मध्ये सीतरक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न. चेंडू आता डायव्हर्ट झालाय, आता प्रयत्न करतोय गोरख थांबेल. रोहित चेंडू वरती आलाय वेगाने, संधी नव्हती. हा डॉट बॉल धावसंख्या आपण बघत आहोत ती 8 वरती स्थगित आहे. या षटकामध्ये गोलंदाज रोहित पाटीलला आपण बघत आहोत. दूरवर्षा एंड करून जो गोलंदाजी करत आहे अर्थात सोनारपाडा गावेंकडून. वेगवान चेंडू मागे, थर्डमॅन मध्ये हिट करण्याचा प्रयत्न, तो मिस झालाय. फॉलो थ्रो मधून गोलंदाज रोहित, त्याला चेंडू गॅदर करत आला नाही. गोरख आता 9 सेकंडला पोहोचला. रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मागे चेंडू कसा आला, ओवर द विकेट ने आला. या चेंडू मध्ये बाउन्स होता, एक गिरकी जरूर घेतली फलंदाजाने, रूम क्रिएट केला होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हिट जर झालं असतं तर सूरज मात्र जरूर बाद झाला असता, भरपूर दूरवरती होता. रोहित ऑन साइड लढवला, बॅटच्या टो एंडला लागला डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग फेक करण्यात आली. स्ट्राइकिंग एंडला अॅक्युरेट गुड थ्रो, डीप मधून अॅक्युरेट हा थ्रो आला स्ट्राइकिंग एंडला. खूप कमी क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील जे डीप मधून स्ट्राइकिंग एंडला थेट थ्रो करताना. धावसंख्या आपण बघतोय 10 वरती 2 विकेट पडलेल्या आहेत. टार्गेट आहे ते 64, स्ट्राईक आहे ती गोरखकडे. ओवर पिच मिनी हेलिकॉप्टर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि एका टप्प्यावरती चेंडूने लॉंग ऑन सीमारेषा गाठली. चार धाबा दादाचे नाव कसे ठाणे जिल्ह्यामध्ये.
रोहित जो लेफ्ट हँडर आहे ऍज अ बॅट्समन, मात्र गोलंदाजी करत असताना तो उजव्या हाताने, ओ व्हॉट अ शॉट, फटका बनवला आणि पाठवला चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा वरतून, हा षटकार येतोय तो गोरक्षा बॅट मधून आणि धाव फलक आपण बघतोय 20 वरती आता पोहोचलाय. लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला, सुंदर होता, लेग स्टंपला होता आणि पुन्हा पुन्हा पहावा असा फटका रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. उजवा पाय थोडा त्याचा वाकला आणि काय फुटवक होतं या फटक्यामध्ये, सुंदर बॉटम एंडच्या सहाय्याने चेंडूला पाठवलं त्याने. धावसंख्येला गती प्रदान करत असताना गोरख ऑफसमचा बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न होता, इट इज व्हाइट बॉल, ऑफसमचा बराच बाहेर हा चेंडू, त्या कारणास्तव फलंदाजाचा कट करण्याचा निर्णय, अंपायरचा व्हाइट बॉलचा निर्णय, एक धाव, धाव फलक 21, ओ बराच बाहेर निघाला, त्यामुळे अंपायरचा हा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. 21 फुलर लेंथ आहे, इट इज बीमार, 9 सेकंडला संधी असेल, रन आउट होईल फलंदाज, गरज होती का, सुरेशने डोक्याला जरूर लावला मात्र अगोदर जर धावला नसता, थांबवलं असं फलंदाजाला देखील, तर मात्र इथे हानी टळली असती, नो बॉल होता, बीमर होता, मात्र रन आउट ची विकेट पडते ती गोरखची या चेंडूवरती. धावसंख्या झालेली ती 22 पडते ती तिसरी विकेट, एका चेंडूचा काय अजूनही शिल्लक आहे, कारण हा बीमर होता, वेस्ट आहे, कमरेच्या वरती आला होता गोरखचा, कदाचित कॉल नसावा, कारण जेव्हा बियाइंड विकेट चेंडू जातो जो 9 सेकंडचा फलंदाज असतो त्याचाच कॉल असतो, कारण त्याला डेंजर एंडला देखील लावायचा असतो आणि त्याच्या डोळ्यांच्या समोर असतो चेंडू. एक्झॅक्ट काय घडतंय, कारण बियाइंड विकेट मागे स्ट्रायकिंग एंडचा फलंदाजाला तितकंसं लवकर कळत नाही. फुल टॉस आहे, भिरकावलाय मिड विकेटला चेंडू, सरळ चाललाय तो सीमा रेषेचा बाहेर, 4 धावा अंपायरचा इशारा आलाय, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. चला 2 षटक संपन्न, धावसंख्या 26, 3 विकेट पडलेल्या, ट्रिपल मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कुठे अटेम्प्ट करण्यात आला योग्य निर्णय, थोडी बॅकलिप घेतली होती फलंदाजाने आणि त्या ठिकाणी चेंडू एक्झॅक्ट लँड झाला असता थायवरती, सो योग्य निर्णय. लीगल बॉल, 2 षटक संपन्न, 3 विकेट पडलेल्या, धावसंख्या 23 झाली, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये बनवायचे आहे 38. स्कोर मोजून 26-26 झालेला आहे, म्हणजे आता बनवायचा 38 धावा 18 चेंडूंमध्ये, मॅच संपलेली नाही आहे. पहिल्या डावामध्ये तिसरं षटक महत्त्वपूर्ण राहिलं होतं, जेव्हा गोलंदाज आपण सूरजला बघितलं होतं, ज्याने 5 डॉट बॉल हाताळले होते शेवटच्या चेंडूवरती, एक रनआउटची विकेट पाहायला मिळाली होती, एक धाव त्या चेंडूवरती आली होती आणि तशाच षटकाची अपेक्षा असेल ती सचिन पाटीलकडून नागावच्या समर्थकांना. 18-38 ट्रॅकिंग एंडला फलंदाज तुम्ही बघत आहात, तो
सूरज बघा वेळेचं बंधन आहे, नागाव संघ तुमच्याकडे उरलेलेत फक्त 14 मिनिटं, टाइम अप झाला, तुम्हाला 5 क्षेत्ररक्षकांमधून एकाला आतमध्ये जावंच लागेल याची नोंद घ्या. कॅप्टन नागावचे फुल टॉस आहे, ड्राइव्ह करण्यात आलेला एक्स्ट्रा स्कोर मध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात, मिळते ती आतापर्यंत एक धाव कारण तो ऍक्युरेट आला, एका धावेच्या सहाय्याने धावफलक 27 वरती आमच्या समवेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. प्रतेश पालकरी आणि गणेश केने हे दोन आमचे ऑफिशियल स्कोरर सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. अगोदर तुम्ही स्वानंद आणि आर्यनला बघितलं होतं. ऑन साइडला वळवला, टर्न करण्यात आलं चेंडूला, काव कॉर्नरचा वरतून सूरज मात्रेचा बहारदार षटकार. थर्टी 33 जावा धावफलका वरती पाहायला मिळतात 2.2 ओव्हर मध्ये. विकेट जरूर 3 पडलेल्या आहेत मात्र आक्रमकता थांबलेली नाहीये, अटॅक प्रत्येक जण करतोय. लिमिटेड ओव्हर मध्ये तुम्हाला हे चित्र वारंवार पाहायला मिळतं. विकेट जरी पडत गेले असले तरी येणारा फलंदाज अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. 31 ची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. सचिन पाटील तयार, आफॉली लॉंग ऑन ला सरळ चेंडू येतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि एका जाताने आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर सीमारेषेच्या बाहेर जेल पकडलाय तो हितेशने कोळेगावच्या गेसर साठी साधावा. खाऊन फटका मारला, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किती जोर लावला होता फोर्सने सूरजने. वळवलाय पुन्हा एकदा, मनसुबे त्याचे तयार आहे त्या ठिकाणी. या षटकामध्ये जितक्या येतील तितक्या आम्ही मारण्याचा प्रयत्न करू आणि त्यामुळेच प्रत्येकी चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्कोर मोजन 40 वरती धाव फलक पोहोचलेले आहे, 21 वरती नॉट आउट खेळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा फॉली, बघा पुन्हा तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल किती ताकदीने हा फटका त्याने मारला होता लॉंग ऑनला क्लिअर करत असताना. 40 झालेला, 24 अजून एक गरज आहे 14 चेंडूंचा. खेळ शिल्लक स्ट्राईक आहे ती निखिलकडे, गोलंदाज सचिन पाटील कॉमेंट्री बॉक्स कडून. त्याने आता वळवलाय आणि हँडसम भरपूर लांब पल्ल्याचा हा षटकार आपण बघत आहोत. निखिलने चेंडूला म्हटलं हॅपी जर्नी हवा यात्रेसाठी हा चेंडू. लाईन ने या चेंडूला आपण जात असताना बघितलं हा फटका पण निखिलचा. पुन्हा लॉफ करण्यात आलाय, उंच तर हा चेंडू आपण बघतोय राकेश सीमारेषेच्या जवळ. वेल जज कॅच, खूप सुंदर रित्या या चेंडूला त्याने कॅच केलं, कॅच आउट होतोय निखिल. 14 धक्का बसला तो बॅटिंग करणाऱ्या आरएम 11 जीसीसी गेसरला 46 वरती 275 चा स्ट्राईक रेट आपण बघितलं निखिलचं. 4 चेंडूंचा समावेश, 11 धावसंख्येचं योगदान, एक चौकार एक षटकार. स्क्रीन वरती तुम्ही निखिलला बघत आहात आणि आता नवीन येणारा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो सुजल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6 क्रमांकावरती 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 मध्ये बनवायच्यात 18 धावा. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आतमध्ये. वेळ फक्त किती उरलाय तुम्हाला सांगा, 10 मिनिटं तुमच्याकडे फक्त शिल्लक आहे. 10.50 अकरा मिनिटं एकंदरीत तुमच्याकडे शिल्लक आहे ज्यामध्ये तुम्ही टीम मिटिंग देखील करायची आहे आणि त्या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव संपवावा लागेल, अन्यथा मग तटीय सर्कलमध्ये तुमच्या 5 क्षेत्ररक्षकांमधून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला लावावा लागेल याची नोंद घ्या. फिल्डिंग करणारा नागाव संघ, 18 धावसंख्येची गरज आहे, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊया डीजे मास्टरकडे, पवनकडून ऐकूयात सुमधुर संगीत.
तीन षटकांमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 46 वरती. चांगली बॅटिंग करण्यात आली. करंट रन रेट 15.33 आणि रिक्वायर्ड 9.7 आहे, कारण 18 बनवायच्या 12 चेंडूंमध्ये. चांगल्या रन रेटने बॅटिंग करत असताना आपण गेसरला बघत आहोत. 1500 वरती त्यांचं रन रेट आहे, मात्र इथून 18 बनवायच्या 12 चेंडूंमध्ये गोलंदाज आलेला आहे तो नयन पाटील. फुल टॉस आहे, स्विच हिटचा प्रयत्न करण्यात आला. पॉइंट मागे चालले, एका साताने कॅच पकडण्याचा प्रयत्न तो अपयशी. कॅच ड्रॉप झाली. या क्षणाला या चुका भरपूर मोठ्या होतील, कारण सूरजने आतापर्यंत खेळ चांगला केला. रिप्ले मध्ये तुम्ही बघत आहात, पॉइंटच्या दरम्यान मागे येत असताना क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय तो संजय पाटील. एक नामांकित गायक आहेत, मात्र आज आपल्या गावच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना कुठेतरी चूक झाली. कॅच ड्रॉप झाली. 16 गणित सोडवायचं, घेसरला 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. नयन पाटील हाफ ट्रॅकर कट करण्यात आला. फटका चांगला, गॅप मध्ये खेळला, डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय. सेकंड बाउंस आणि अर्थातच आता चाललाय सीमारेषा पार. चौकार. लेंथ होता आणि तो देखील ऑफसमचा बराच बाहेर. तीन क्षेत्ररक्षक तुम्ही इनफील्ड मध्ये ठेवलेत, ऑफसमचा बाहेर तुम्ही हाफ ट्रॅकर टाकतात, म्हणजे चुकीचा चेंडू आहे. चांगला फटका आपण बघितला. सूरजचा धावसंख्या 52 वरती पोहोचले. 10 चेंडू 12 हे समीकरण तोड आता क्लोज येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. आहा साऊंड तर स्वीट आला, मात्र मिस टाइम फटका मिड विकेटला. रोहित चेंडूचा खाली हिट हुकला, सूरजचा बाद होईल. 9 चेंडू 12 चे इक्वेशन आहे. 52 वरती 5वा झटका. RM11 GCC घेसरला. ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या आपण बघत आहोत ती 52 वरती. 27 धावसंख्येचं बारदार योगदान राहिलं, कारण टॉप ऑर्डर मधले 2 ते 3 फलंदाज आज अनुपस्थित असताना सूरजने ती जबाबदारी स्वीकारली होती. आदेश बाद झाला होता, मनोज शून्यावरती बाद झाले होते. गोरखचा चांगला खेळ राहिला, 10 धावसंख्येचं योगदान त्याने दिलंय. बघा तुमच्याकडे शिल्लक आहे ती 9 मिनिटं, ज्यामध्ये तुम्हाला 9 चेंडू देखील टाकायचे आहेत. नागाव याची नोंद घ्या. 9 चेंडू 12 इक्वेशन आहे आणि आता फलंदाज आलेला आहे तो 7व्या क्रमांकावरती. या संघाचा कर्णधार आकाश भोईर. स्ट्राईक त्यांच्याकडे असेल. नयन पाटीलला आपण बघतोय, पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 खर्च केल्यानंतर त्याला विकेट मिळते. हाफ ट्रॅकर होता, अपील करण्यात येते कॉट बँडसाठी. उकळण्याचा प्रयत्न, नाराज असतील आकाश स्वतःवरती, कारण हा चेंडू त्यांना पाठवायचाच होता सीमारेषेच्या बाहेर. शफल झाले, बघा तुम्हाला पाहायला मिळेल. ओ चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता तर कदाचित रन जरूर मिळाले असत्या. शॉर्ट फाईन लेगच्या वरतून जरी चेंडू गेला असता तर डीप फाईन लेग पूर्णपणे खाली होतं, मात्र तसं झालं नाही. वेगवान बाउन्सर आला नयनचा, तो कमबॅक करतोय विकेट नंतर. 8-12 समीकरण. शफल झाला, अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, पुढे टाकण्यात आला या चेंडूला. अगोदर शॉर्ट ऑफ लेंथ होता, यावेळेला थोडा पुढे चेंडू, त्याला लिफ्ट करता आलं नाही आकाशला. डॉट बॉल 7-12 महत्वपूर्ण समीकरण आता असेल ते गेसरसाठी, कारण विकेट 5 पडलेले आहेत. 9 सेकंडला फलंदाज आपण बघतोय तो सुजल 6व्या क्रमांकाचा, 7व्या क्रमांकाचा आकाश ट्रॅकिंग एंडला. नयन पाटील हो आता लेग स्टंपचा बाहेर आहे आणि अंपायर्सने वळण घेतलं, इशारालाय व्हाईट बॉल. अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघत आहात VCC उसरगडचे नामांकित खेळाडू बिंदास दादा पाटील आणि दुसऱ्या बाजूला चिराग ठाकूर सोनारपाड्याचे टॅलेंटेड यंगस्टर. हे 2 ऑफिशियल्स, कारण लंच टाईम आहे म्हणून आमच्या ऑफिशियल अंपायर्सनी ब्रेक घेतलेला आहे. कोळीवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्यात आला स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात, पहिली धाव पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल, फेकी स्ट्राइक घेतला, इट मिस आणि चेंडू देखील कव्हर करता आला नाही तो विकेट किपरला मिळते. त्यामध्येच ही दुसरी धाव, 2 धावा पूर्ण होतात.
हे विहिंगम असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती, एरियल व्ह्यू या क्रीडांगणाचा सुंदर, अति सुंदर. निखिल जी केण्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी आपला स्वतःचा ड्रोन या ठिकाणी आणला आणि हे व्ह्यूज या ठिकाणी टिपले जे तुम्ही मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे बघत आहात. निखिल केने याच गावचे आमचे ड्रोन पायलट, ज्यांना आपण या अगोदर बघितलं असेल. 55-45 55 वरती पाच गडी बाद. आफ्टर फोर्थ ओव्हर चार षटक संपन्न, 6-9 समीकरण आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं असेल 43 बनवू दिला नाही उंबार्लीने शेवटच्या सामन्यामध्ये, महत्वपूर्ण त्यांचा खेळ राहिला होता आणि 43 बनवत असताना दातिवली वर्सेस आय थिंक आगासन तो सामना स्कोर लेवल झाला आणि तो सामना जिंकला होता टॉसच्या आधारावरती. या मॅच मध्ये 6-9 समीकरण आहे, 55 झालेलं आहे. विकेट गेसरच्या 5 पडलेल्या आहेत, पहिल्या डावामध्ये देखील 5 पडल्या होत्या. टॉस आहे तो गेसरचा, विकेटची बरोबरी आहे. टॉसच्या आधारावरती 9 हव्यात, मात्र 8 जरी बनवल्या तरी विजय संपादन करू शकतात, मात्र विकेट जर पडली तर धावसंख्येचं कंपल्शन. हरिया प्लीज नागाव, तुमच्याकडे फक्त शिल्लक आहेत ती 6 मिनिट. शेवटचा चेंडू जरी राहिला असेल आणि टाइम अप झाला तर तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये आणावा लागेल. रोहित पाटील ऑप्शनचा बाहेर होता चेंडू, जास्त बाहेर आहे, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी महत्वपूर्ण आहे, ज्या जितक्या जास्त येतील तितक्या पॅवेलियन टाळ्या जोराने वाजवेल ते गेसरच, कारण त्यांना आता धावाव्यात. 8 बनवायच्या 6 चेंडू मध्ये, जिथे 9 होते एक वाईड आला. रोहित पाटील ज्याने षटक आतळलं होतं ते म्हणजेच दुसरं पावरप्ले मध्ये तो पाहायला मिळाला होता, थोडा महागडा राहिला होता, मात्र पुन्हा 5व्या षटकामध्ये ती जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुजल अगोदरच खेळले, थोडे ऑनसाइडला षटकार मारण्याचा प्रयत्न होता, डॉट आलाय. ऑफसाइडचा बाहेर होता चेंडू, पहिला व्हाईट नंतर एक डॉट आलाय. 5-8 जो खेळाडू आता प्रेशर हँडल करेल तो ही मॅच जिंकून देईल आपल्या संघाला. सुजल जर्सी नंबर 23, रोहितला आपण बघतो दुसऱ्या बाजूने जो ऑलराऊंडर आहे या नागावचा, दोघांकडे क्षमता आहे. मॅच क्लोज झाली आहे, 8 गरज आहे, 5 चेंडू शिल्लक. ऑफसाइडचा बाहेर होता चेंडू, हलका अपील करण्यात येते कॉट बिहाइंड साठी. इट इज व्हाईट बॉल, येस इट इज व्हाईट. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन, नो आर्ग्युमेंट प्लीज. वेळेचं बंधन आहे, 4 मिनिट शिल्लक आहेत नागाव, याची देखील नोंद घ्या. 7 गरज आहे 5 चेंडूंमध्ये. मॅच क्लोज येत असताना आपण बघत आहोत, ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न जरूर सुजलचा होता, 2 वाईड आतापर्यंत आलेले आहेत, 1 डॉट आलेला आहे आणि इथे इक्वेशन आता उरलेलं आहे. 7 धावसंख्येची गरज, 5 चेंडूमध्ये. लॉंग ऑफ डीप मध्ये ऑनसाइडला, लॉंग ऑन ना तुम्ही क्षेत्ररक्षक बघता, डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे, स्वीपर कव्हर डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. पॉइंट चा थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये, रोहित तयार. 5 चेंडू 7. ओ लॉफ करण्याचा प्रयत्न करतोय बॅकफुटला येत असताना, मात्र डॉट बॉलने बराच काही फरक पडेल. नागाव हेच सांगेल की आता विकेट जरी मिळाली नाही तरी चालेल, मात्र डॉट बॉल जितक्या जास्त येतील तितक्या बॅटिंग करणाऱ्या संघावरती प्रेशर वाढेल. मी अगोदरच म्हटलं प्रेशर जो हँडल करेल तो या मॅचला जिंकेल. 4 चेंडू 7 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू, वाईड यॉर्कर सक्सेसफुल. आकाश भोईरला स्ट्राइक मिळणार नाही, कारण विकेट कीपर लगेचच 9 सेकंडला धावत येतोय. संधी कदाचित घेतली, जर चान्स घेतली तर विकेट पडू शकते, मात्र सुजलच्या विरोधात 3रा डॉट आलाय. ऑप्शनचा बाहेर ठेवण्यात आला, अवे फ्रॉम द बॉडी. 3 चेंडू 7 धावा. काय संघर्ष करतोय रोहित, मी कॅप्टनचं कौतुक करेन. ज्या रोहितच्या दुसऱ्या षटकामध्ये 18 गेल्या होत्या त्या रोहितवरती पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आणि रोहितला शेवटचं षटक देण्यात आलंय. योग्य निर्णय असं वाटतंय आतापर्यंत, मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू 7 धावा. आकाशने चर्चा केली सुजल सोबत, सुजल सॅकिंग एंडला फुलटॉस आहे, बॉलर्स बॅक ड्राइव्ह. लॉंग ऑन मध्ये राकेश वेगाने चेंडूवरती येतोय, उचलला चेंडूला, फेक करण्यात आले, आकाशसाठी धोका आणि आता तो बाद होतोय. रन आउट, 1 धाव मिळेल, धाव फलक आपण बघत आहोत. 58 वरती बनवायच्या 7 धावा आणि त्या धावसंख्येचं असेल ते कंपल्शन, 7 कंपल्सरी बनवाव्या लागतील 2 चेंडू मध्ये.
मध्ये देखील आहे, कारण 6 मध्ये 9 चं समीकरण होतं, 3 वाईड आले होते आणि त्याच धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 वाईड आले होते, माफ करा, 1 धावा आता मॅचच्या सहाने आले. 2 चेंडू 6-21 या मॅच मध्ये आपण बघत आहोत. स्वर्गीय अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठान नागा वर्सेस आरएम 11 जीसीसी गे सर. ओ, 11 सेकंदाने मारण्याचा प्रयत्न होता, 9 सेकंदचा फलंदाज पुढे आलाय. सुजल स्ट्राइक सोडत नाहीये, कारण त्याला शेवटचा चेंडू देखील खेळायचा आहे. रन आउट होईल फलंदाज, एका चेंडू मध्ये 60 ची गरज आहे. ऑलरेडी त्याच्या विरोधात डॉट बॉल गेलेत, मात्र आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. हा गेलेला सामना फिरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, म्हणूनच मी स्ट्राइक घेतले. मात्र दुसऱ्या बाजूने रोहितच्या मनामध्ये असं सुरू असेल की याला मी अगोदर डॉट बॉल टाकलेत आणि तोच एखादा डॉट बॉल आला तर मी माझ्या संघाला देखील सामना जिंकून देईन. पॅवेलियन थोडं शांत असेल, बरीशी चर्चा पॅवेलियन मध्ये सुरू असेल गेसरच्या. मात्र 11 जे खेळाडू नागावच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती थोडं आता आपण जे अगोदर निराशा वाटत होती 6-9 समीकरण असताना ते आता नसेल, ते संघर्ष करतील. 1 चेंडू 6 हा षटकारच मारावा लागेल, कारण विकेट जास्त पडलेल्या आहेत गेसरच्या आणि इथून त्यांना आता हा षटकार मारत असताना सामना जिंकून द्यावा लागेल. हा षटकार सुजलने मारला, जरी त्याच्या विरोधात डॉट बॉल आले असेल, मात्र त्यांचा संघ पुढचे काही दिवस हा सामना विसरू शकणारच नाही, कारण हा सामना तितका क्लोज झालेला आहे. सिली पॉइंट तुम्हाला पाहायला मिळेल, सिली मिड ऑन तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि तुम्ही आता बघत आहात थर्ड मॅन फायनली क्लोज आहे. ऑफ साईडला तुम्हाला 4 पाहायला मिळतात, ऑफ साईडला लॉंग ऑफ आहे आणि पूर्णपणे इनफील्ड खुलं आहे ते ऑफ साईडला तुम्हाला पाहायला मिळेल. चला चला स्पीड अप, उरलेले 20 सेकंद फक्त नागाव, 20 सेकंद तुमच्याकडे फक्त आहेत. बघा स्पर्धेचे नियम, इथे तुम्हाला चेंडू पाहायला मिळतोय तो ऑफसमचा बाहेर आणि इथे आला व्हाईट बॉल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 59. कंपल्शन आहे धावसंख्येचा. एक चेंडू 5. ओ, फुलर लेन जरूर आला होता, हा देखील आलाय तो डॉट बॉल आणि मॅच फिनिश होते. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 6-9 डिफेंड केल्या, अवघ्या 4 धावा खर्च करत असताना रोहित पाटीलने स्वर्गीय अनिल दादा वालिलकर प्रतिष्ठान नागावला सामना जिंकून दिलाय. अभिनंदन, व्हॉट अ मॅच, हार्ड लक सुजल अँड टीम RM11 GCC गेसर. या ठिकाणी निश्चितपणे त्यांना हा सामना गमवावा लागला, आपलं आम्ही कौतुक करू, चुका झाल्या निश्चितपणे. आज 2-3 फलंदाज अनुपस्थित होते, त्याचा फटका कुठेतरी निश्चितपणे बसला. आपला आभार व्यक्त करू, या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला.